भारताचे धाकड कुस्तीपटू विनेश फोगाटनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजन गटात इतिहास घडवला खरा, मात्र 100 ग्रॅमनं तिचं वजन अधिक भरल्याचं कारण देत आता तिला अपात्र ठरवण्यात आले. विनेशच्या कामगिरीनं देशभर आनंदोत्सव साजरा होत असताना आणि तिनं सिस्टीमला हरवल्याची भावना व्यक्त होत असताना या वृत्तानं समस्त भारतवासियांचा स्वप्नभंग झालाय. पण एका रात्रीत असं नेमकं काय झालं की गोल्डन चान्सपासून एक पाऊल दूर असणाऱ्या विनेशला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. विनेशला अगदी लहानपणापासून संघर्ष करावा लागला, कधी परिस्थितीशी कधी सिस्टीमशी, आणि आता तर जिंकलेलं पदक तिच्या हातातून हिसकावलं गेलंय. विनेशच्या बाबतीत नेमकं काय झालं याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजेमाडी बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो. पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य लढतीत विनेशनं क्युबाच्या युस्नेलिस गुजमानचा 5-0 फडशा पाडत मैदान मारणं काय असतं हे दाखवून दिलं. तिच्या या कामगिरीनं देशभर जल्लोष साजरा झाला. कुस्तीत सुवर्णपदक मिळण्याची जणू औपचारिकताच शिल्लक राहिली, मात्र हा आनंद क्षणिक ठरला आणि सारं काही हिरावलं गेलं. नियमांच्या कचाट्यात हे पदक सापडल्याचं आता सांगण्यात येतंय. कुस्तीपटूंना 2 वजन करावं लागतं, प्राथमिक फेरीच्या पहिल्या दिवशी आणि अंतिम फेरीच्या सकाळी. काल विनेशचं वजन हे 50 किलोच्या मर्यादित होतं, मात्र आज सकाळी तिचं वजन 100 ग्रॅमनं वाढलं, त्यामुळे नियमानुसार तिला अपात्र ठरवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मागच्या 5 ते 6 विनेशनं डाएटवर भर दिला होता. ती अत्यंत कमी आहार घेत होती. वजन नियंत्रणात ठेवण्याचे तिने सर्व प्रयत्न केले. मंगळवारी रात्री तिचे वजन 2 किलोने अधिक होते. संपूर्ण रात्रभर ती झोपली नाही. नियमांचं पालन करण्यासाठी तिने कसोशीने प्रयत्न केले, मात्र काही ग्रॅम वजन अधिक भरले आणि तिला अपात्र ठरवलं गेलं. हा खरं तर देशासाठी मोठा धक्का ठरलाय. क्रीडाप्रेमींमध्ये याबद्दल शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. एका रात्रीत असं काय घडलं असा सवाल कुस्ती शौकीनांकडून व्यक्त होतोय. तर विनेशच्या कुटुंबियांनी कुस्ती फेडरेशनवर गंभीर आरोप केलेत. विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यामागे मोठा कट असल्याचा आरोप तिच्या सासऱ्यांनी केलाय. त्यामुळे विनेशच्या अपात्रतेवरून आता संशयाचे धुके निर्माण झालेले दिसते. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंकडून लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते, मात्र सरकारकडून त्यांची दखल घेतली गेली नाही. ब्रिजभूषण सिंह यांचा 5 ते 6 लोकसभा मतदारसंघावर प्रभाव होता, त्यामुळे त्यांच्या विरोधात थेट कारवाई करण्याचं धाडस दाखवलं गेलं नाही. त्यातूनच कुस्तीपटूंचं ऐतिहासिक आंदोलन उभं राहिलं. देशातील ऑलिम्पिक विजेते कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली राजधानी दिल्लीतील जंतर मंतरवर हे आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन चिरडण्याचेही प्रयत्न झाले. साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेशचा आवाज दाबण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणेकडून झाला. विनेशला रस्त्यावर पायदळी तुडवलं गेलं. पोलीसही लाट्या काट्या खाव्या लागल्या, पण त्यातूनही तावून सुलाखून निघत विनेशनं इथवर मजल मारली. सत्य असेल ते बोललं पाहिजे. अन्याय सहन करणं हा मोठा गुन्हा आहे, ही विनेशची भूमिका होती. आणि त्या भूमिकेतूनच तिनं आपल्या करिअरची पर्वा न करता आंदोलनात भाग घेतला. त्याचा तिला आणि तिच्या कुटुंबियांनाही मोठा त्रास सहन करावा लागला, मात्र त्यातूनही तिनं झेप घेतली. उपांत्य लढत जिंकून पदक निश्चित केलं, तर सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार म्हणून तिच्याकडे पाहिलं गेलं. हे सगळं सुरू असताना तिला अचानक अपात्र घोषित केलं जातं आणि तिचं पदकही जातं. हे सगळं संशयास्पद असल्याचं या क्षेत्रातील मंडळींचं म्हणणं आहे. याचा संबंध ब्रिजभूषण प्रकरणाशी जोडला जातो. या मुलीनं ब्रिजभूषणसह कुस्ती संघटनेशी वेळोवेळी पंगा घेतला, त्यामुळे यामागं कुठलं कुटील राजकारण तर नाही ना अशा शंका उपस्थित करण्यात येत आहेत. एका दिवसात विनेशनं 3 कुस्तीपटूंना हरवलं, मग फायनल आधी ती अपात्र कशी याचं गौड बंगाल काही सुटत नाही. वडील गेल्यानंतर विनेश व आईला प्रचंड संघर्ष करावा लागला. आंदोलनाच्या वेळी ही भूमिका घेताना तिचं अस्तित्व पणाला लागलं. आता पॅरिसमध्ये कुस्तीचं मैदान मारल्यानंतरही या संघर्ष कन्येचा संघर्ष संपलेला नाही हेच कर. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.